Today how the basic practically is the connection of DC series motor. This is the connection of the DC series motor. F1 and F2 means field winding, and into supply input voltage, DC supply. And then you have the output of the motor is the DC motor. Today we have to topic about the connection of DC series motor. Means DC series motor have to activate it with the connection of field winding. This is the 230 volt DC supply, positive, negative, two signal, means single two single phase motor, means DC motor. यामध्ये कसं असते की आपण जो कनेक्शन ऑफ डीसी सीरीज मोटर बघत आहे याच्यामध्ये कसं असते इनपुट सप्लाय असते पॉझिटिव आणि निगेटिव याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग हा सीरीज मध्ये असते म्हणून याचं नाव दिलं आहे डीसी सीरीज मोटर. जेव्हा आपण याला अगर जर शंट मध्ये लावलं म्हणजे पॅरलल मध्ये लावलं तर तेव्हा त्याचा होतो शंट डीसी शंट मोटर. ते सीरीज मध्ये आहे फील्ड वाइंडिंग त्याच्यामुळे डीसी सीरीज मोटर झाली. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होतो की त्याचे जो सप्लाय आहे ते फॅरेडे लॉनुसार त्याचे जो स्टेटरला कनेक्टेड होऊन तो रोटरला गोलगोल फिरवतो. तर त्याच्यामध्ये दोन पोल किंवा चार पोल अशी काही सिस्टीम असते याच्यानुसार हे डीसी मोटर काम करते. तर हे डीसी सप्लाय ऑन होईल म्हणून याला डीसी सिरीज मोटर म्हणू शकतो. आपण याला फील्ड वाइंडिंग याच्या सिरीजमध्ये लावले म्हणून आपण याला डीसी सिरीज मोटर म्हणू शकतो. माय सेल्फ नेम इज पंकज मदनकर. माय फ्रेंड माय बेस्ट टीचर इज सर विकास कळंबे सर. दिस इज द गायडन्स फॉर इट. मला म्हणजे याच्यामध्ये गायडन्स दिलं त्याच्यानुसार मी तुम्हाला हे सांगत आहे. स्टार्ट. आमचं जे आय टी आयचं नाव आहे ने नरखेड प्रायव्हेट आय टी आय नरखेड आहे. इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे आमचे आय टी आय. या आय टी आयमध्ये आज आम्ही प्रॅक्टिकल घेत आहे. हे प्रॅक्टिकल आहे कनेक्शन ऑफ डी सी सिरीज. टुडे वू हॅव टू वर्क फॉर दिस पॅनल डी सी सिरीज मोटर. वू हॅव टू कनेक्शन अबाउट दिस टॉपिक अबाउट द पार्ट ऑफ द डी सी सिरीज मोटर. म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे असं असते की याच्यामध्ये सप्लाय दिला आहे. आपण इथे सप्लाय आला आहे स्विचला दिला आहे. याला स्टार्टर मोटर स्टार्टर लावला आहे टू पॉईंट स्टार्टर. आणि इथे व्होल्टमीटर लावलं आहे ॲमीटर लावलं आहे. आणि इथे डी सी सिरीज मोटर आहे. इथे याच्यामध्ये कसं असते की हे मोटर जे उपयोग होतो तो प्रिंटिंग प्रेस जे असते त्याच्यामध्ये या मोटरचा उपयोग केला जातो. तसेच आपल्याला हाय स्टार्टिंग टॉर्क जास्त असते याचा. त्याच्यामुळे काय होते जास्त लोड अगर जर न्यायचं असेल तर आपल्याला हाय लोडसाठी आपण उपयोग करू शकतो. जसं आपल्याला अगर जर याच्यामध्ये पाहत असतो की नेव्हीमध्ये मोठं जहाज असते मिलिटरीचं. त्याच्यामध्ये नेव्हीमध्ये कसं असते ते जहाज जे मोटर चालते ते डी सीवर चालते कारण की तिथे ए सी सप्लाय नेऊ नाही शकत. तर आपण डी सी बॅटरी राहते तिथे बॅटरीवर आपण ते जे मोटर राहते ते डी सीवर चालणारी असते म्हणून ह्या मोटरीचा तिथे उपयोग असतो. ती मोटर मोठी असते पूर्ण. याच्यामध्ये आपण बघत आहे की याच्यामध्ये एम सी बी स्विच लावला आहे. त्याच्यानंतर स्टार्टर लावला आहे. याचे कनेक्शन केले आहे वायरचे. हे कनेक्शन डायरेक्ट व्होल्टमीटर लावला आहे. एक ॲमीटर लावला आहे. व्होल्टमीटर म्हणजे व्होल्टेजची रिडिंग असते. ॲमीटर म्हणजे ॲमीटरची रिडिंग असते. तो करंट मापतो. व्होल्टेज म्हणजे व्होल्ट मापतो. याच्यामध्ये कसं असते की याचं कनेक्शन जे असते ते रेक्टिफायर लावा लागतो. की कसं की आपल्या याचा जो सप्लाय असतो तो ए सी इनपुट असतो तर तो इंडक्शन ए सीवाला असतो म्हणजे अल्टरनेटिंग करंट. आपल्याला पाहिजे असते याला डी सी. त्याच्यासाठी आपण एक ते रेक्टिफायर लावतो. त्याच्या मागं आम्ही रेक्टिफायर लावला आहे. तिथे रेक्टिफायर दाखवून द्या सर. रेक्टिफायर आहे तिथे छोटासा असते चार टर्मिनलवाला तो रेक्टिफायर आहे. इथे रेक्टिफायर दिसतो. इथे कनेक्शन केलं आहे. रेक्टिफायर आम्ही लावला आहे. याचं काय असते ए सीचं डी सी कनेक्टर हे कन्वर्ट करते हे रेक्टिफायर. म्हणून आम्ही ए सीचं डी सी कन्वर्ट करण्यासाठी हा रेक्टिफायरचा उपयोग केला आहे. चालू करून बघू की कसं हे मोटर चालू होते कशी व्होल्टमीटर रिडिंग दाखवते. आता मी याला चालू करत आहे. हे सप्लाय ऑन केला आहे. आता इथे बघितलं की इथे व्होल्टमीटरची रेंज दाखवली आहे 230 व्होल्टच्या जवळपास आहे. 200 ते 300 मधामध्ये रेंज आहे. म्हणजे 240 ते 230 जवळपास याची रिडिंग आहे. म्हणजे हा सिंगल फेज आहे. सिंगल फेज असल्याच्या कारणामुळे आपल्याला याचे व्होल्टमीटर दिलंची एका याची रिडिंग दिली आहे. थ्री फेज असेल तर 3 व्होल्टमीटर लागत असतो. एक सिंगल फेज असतो तर एकच व्होल्टमीटर लागतो. आणि याच्यामध्ये ॲमीटर दिला याची रिडिंग आहे कारण की याचा व्होल्ट करंट जो असतो तो खूप कमी असतो. त्याच्यामुळे तो निग्लिजेबल दाखवत आहे कारण की 1 एम्पियर 2 एम्पियर तो दाखवतो म्हणून तो चालू करत आहे. आता मी याला चालू करत आहे. चालू केली. इथे लाईट पेटला व्होल्टेज दाखवला आणि हे मोटर आता घुमत आहे. हे आहे डी सी सिरीज मोटर. याचा आपण प्रिंटिंग प्रेसमध्ये उपयोग करू शकतो. प्रिंटिंग प्रेसमध्ये याचा उपयोग करू शकतो आपण. त्याच्यानंतर याचा उपयोग आपण प्रिंटिंग प्रेसमध्ये करू शकतो. तसेच आपण जे नेव्हीमध्ये असते मोठमोठे जहाज असते ते डी सीवर चालणारे असते. ज्या बॅटऱ्या मोठ्या असतात त्याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये मिलिटरी विभागामध्ये विमान नेवालाचं असतं ते स्टार्टिंग टॉर्क जास्त असतो.
याला लोड लावण्याची आवश्यकता असते म्हणून याला हाय स्टार्टिंग टॉर्क असतो. हे विदाउट लोड शिवाय चालू होऊ शकत नाही, याला लोड लावा लागतो. तर लोड असला तेव्हाच कुठे हा फास्टमध्ये चाल करतो आणि पुढे जात असतो. कृपया करून आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, प्रॅक्टिकल बघा, आमचे प्रॅक्टिकलनुसार आमचं बघा, त्याच्यानुसार तुम्ही सबस्क्राईब द्या, आम्हाला व्ह्यू द्या आणि आमच्या चॅनलला शेअर करा. आणि धन्यवाद.